नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण पाहणार आहोत धारा विद्युत। या धड्यामध्ये आपल्याला विभव म्हणजे काय, विभवांतर म्हणजे काय, वाहक आणि वीज संवाहक, त्याचबरोबर विद्युतरोध आणि ओहमचा नियम व रोधांची समांतर व एकसर जोडणी आणि त्यांचे परिणामी रोध, या विविध बाबींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आपण रोजच्या व्यवहारामध्ये पाहतो आहोत, ही समोरची चित्र तुम्हाला दिसत आहेत, ती रोजच्या वापरातली उपकरणं आहेत। विद्युत दिवा असेल, टी व्ही असेल, फॅन, लॅपटॉप किंवा विविध वस्तू ज्या आहेत, या सर्व वस्तू ज्या दिसत आहेत, फ्रीज, ओव्हन, मिक्सर, धुलाई यंत्र, वॉशिंग मशीन, व्हॅक्युम क्लिनर, फॅन किंवा रोटी मेकर, ही सर्व उपकरणे आपल्याला माहितीची आहेत आणि यांचं सर्वांचं काम विद्युत धारेवर चालतं आणि त्यामुळे या उपकरणांचा वापर करून आपले श्रम आणि वेळेची बचतही होते। या उपकरणांना चालविण्यासाठी विजेशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळे आपल्याला धारा विद्युत या धड्यामध्ये विजेसंबंधी सविस्तर माहिती मिळवायची आहे। आधुनिक जगात विजेचे अनन्य साधारण महत्त्व आहे। दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी आपण विजेवर अवलंबून आहोत। वीज नसताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी दवाखाने, बँका, कार्यालये व खाजगी संस्थांमध्ये जनित्र म्हणजे जनरेटर वापरतात। इथे आपण पाहतोय जनित्र, आणि हे वापरून विजेची पर्याय व्यवस्था केली जाते। विद्युत भट्ट्या, विद्युत चलित्र पाहतोय आपण, मोटर यांचे चलन आणि काही विशिष्ट उपकरणांच्या वापरासाठी उद्योगधंद्यामध्ये विजेचा वापर केला जातो। फक्त माणसेच नाही तर काही प्राणी विजेचा वापर करतात। उदाहरण द्यायचं झालं तर ईल मासा, इथे दिसतोय तुम्हाला चित्रामध्ये, त्याला इलेक्ट्रिक ईल फिश असंही म्हटलं जातं। तर ईल मासा आपले भक्ष्य पकडण्यासाठी व स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा विजेचाच वापर करतो। कडाडून पडणारी वीज ही नैसर्गिक विद्युत प्रवाहाचे एक उत्तम उदाहरण आहे। ही वीज जर आपण साठवू शकलो तर कितीतरी प्रचंड प्रमाणामध्ये विजेची गरज आपली भागू शकते। पाहूया आपण विभव म्हणजे काय आणि विभवांतर म्हणजे काय। पाण्याचा प्रवाह तुम्ही पाहिला असेल, इथे चित्र जे दिसतंय धबधब्याचं, या चित्रावरून तुम्हाला स्पष्ट होतं की वरच्या उंच भागातून पाणी खालच्या भागामध्ये इथे प्रवाहित झालेलं दिसतंय। पाण्याची पातळी किंवा प्रवाह मी या चित्रामध्ये पाहतो, अशाच पद्धतीने या चित्रात सुद्धा दोन भांड्यांमध्ये असलेलं जे पाणी आहे, त्या दोन भांड्यांमध्ये एक नळी जोडलेली आहे, त्या नळीला, रबरी नळीला चिमटा बसवलेला आहे। चिमटा जर आपण सोडला तर उंच भागातील या भांड्यातील पाणी खालील भागांकडे येऊ शकते, म्हणजेच पाण्याचा प्रवाह इथे जसा धबधब्यातून सुरू झाला वरच्या भागून खालच्या भागाकडे, तशाच पद्धतीने इथे प्रवाह होतो। तर पाण्याप्रमाणेच विद्युत प्रभाराचा सुद्धा प्रवाह एक प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो। इथे जसं उंच सकल भागावर पाण्याचा प्रवाहाचा प्रवाह जसा अवलंबून असतो, तसं विद्युत प्रभाराचे वहन सुद्धा या विद्युत पातळीतील फरकावर अवलंबून असते। आणि जी विद्युत पातळी जी आहे, त्या विद्युत पातळी आपण विद्युत विभव म्हणतो। विद्युत प्रभार हा अधिक विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतो। आपण यापूर्वी अभ्यासले आहे की विद्युत प्रवाह इलेक्ट्रॉन म्हणजे ज्याचा विद्युत प्रभार ऋण असतो, याच्या वहनामुळे होतो। इलेक्ट्रॉन कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतात। आकाशात चमकणारी वीज म्हणजे कमी विभव असलेल्या ढगातून अधिक विभव असलेल्या ज
जमिनीपर्यंत येणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाहच असतो. तर हे अणूमधील इलेक्ट्रॉन जे वहनास कारणीभूत ठरतात, मुक्त इलेक्ट्रॉन. हा आहे उच्च विद्युत विभव, धन विद्युत प्रभार, आणि हा आहे कमी विद्युत प्रभार. विद्युत विभव आपण त्याला म्हणतो ऋण विद्युत प्रभार. तर इथे इलेक्ट्रॉनचं वहन हे ऋण विद्युत विभवाकडून धन विद्युत विभवाकडे होत असतं, पण आमची संकेतमान दिशा मात्र धनकडून ऋणकडे आहे. त्यानंतर विभवांतर म्हणजे काय? या दोन विभवामधला जो फरक आहे, त्या विभवादरम्यान जो फरक आहे किंवा जे अंतर आहे विभवातलं, त्याला विभवांतर असे म्हणतो. जसं दोन उंचीमधील फरक पाण्याच्या प्रवाहास कारणीभूत ठरतो, तसं दोन विभवामधील किंवा दोन पातळीमधील फरक इलेक्ट्रॉनच्या वहनास कारण ठरते आणि इलेक्ट्रॉनचे वहन होऊन विद्युतधारेचे विद्युत प्रवाह प्रवाहित होतो. या विद्युत विभवांतराला आपण SI पद्धतीमध्ये व्होल्ट या एककाने मोजमाप करतो. म्हणजे SI पद्धतीत विभवांतराचे एकक व्होल्ट हे आहे. एक व्होल्ट बरोबर एक ज्यूल छेद एक कुलोम्ब. हे आपल्याला व्होल्ट संबंधी समजून घ्यायचंय. तर विद्युत घटाचे विभवांतर म्हणजे काय? विद्युत घटाच्या धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युत विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे विभवांतर. घटामध्ये धन अग्र आणि ऋण अग्र असतात, यांच्या विभवामधला जो फरक आहे त्याला घटाचे विभवांतर असे म्हटले जाते. विद्युत घटामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियामुळे हे विभवांतर निर्माण होते. हे विभवांतर इलेक्ट्रॉन्सना गतिमान करते व दोन्ही अग्रांना जोडणाऱ्या वाहकामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतो. समजा ए या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत एकक धन प्रभार स्थानांतरित केला गेला. तर हे कार्य करण्यासाठी घटाला जे कार्य करावं लागतं त्याला त्याचे विद्युत विभवांतर असे म्हणतात. दोन बिंदूमधील विभवांतर बरोबर कार्य किती झाले आणि स्थानांतरित झालेला एकूण प्रभार किती, दोन्हीचा भागाकार केला म्हणजेच V बरोबर W छेद Q काढलं तर आपल्याला विभवांतर मिळतं. अलेक्झांडर होल्टा या इटालियन शास्त्रज्ञाने सर्वप्रथम विद्युत घट तयार केला होता. त्याच्या सन्मानार्थ विभवांतराच्या एककाला नाव दिलं. अलेक्झांडर होल्टा यांच्या स्मरणासाठी म्हणून विभवांतराचे एकक होल्ट हे नाव देण्यात आलेलं आहे. विभवांतराच्या अतिसूक्ष्म किमतीत आपण मिली होल्ट मायक्रो होल्ट ही एकके वापरतो. एक मिली होल्ट बरोबर 10^-3 होल्ट आणि एक मायक्रो होल्ट बरोबर 10^-6 होल्ट. विभवांतराच्या किमती मोठ्या असतील तर आपल्याला किलो होल्ट आणि मेगा होल्ट याचा उपयोग करावा लागतो. एक किलो होल्ट म्हणजेच 10^3 होल्ट आणि एक मेगा होल्ट म्हणजे 10^6 होल्ट. तर ही वेगवेगळी एकके आम्ही कमी जास्त प्रमाणात असलेल्या विभवांतरासाठी वापरत असतो. आता पाहूया आपण तारेतून जाणारी विद्युतधारा. तार म्हणजे वाहक. या वाहकामध्ये अणू असतात, त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन हे या वहनासाठी कारणीभूत ठरतात. खरं तर धातूची तार जर घेतली तर त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते तारेतील इलेक्ट्रॉन यादृच्छिक गतीमध्ये असतात, फिरत असतात, पण ते कोणत्याही दिशेने फिरत असतात. पण तारेच्या दोन टोकामध्ये विभवांतर निर्माण जेव्हा केलं जातं तेव्हा मात्र इलेक्ट्रॉनची गती ही अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा ही ऋणकडून धन टोकाकडे होत असते. विद्युतधारेची संकेतमान दिशा आपण धनकडून ऋणकडे दाखवतो, पण
इलेक्ट्रॉनची खरी गती, गतिमान प्रवाहाची दिशा जी आहे ती ऋणकडून धनकडे असते. आणि हे यादृच्छिक गतीमध्ये असणारे इलेक्ट्रॉन जे आहेत तारेमधले, ते जेव्हा तारेची दोन टोकं दोन विभवांसाठी जोडली जातात पातळ्यांमध्ये, त्याला फरक जेव्हा निर्माण होतो, तेव्हा मात्र हे इलेक्ट्रॉन ऋण विद्युत प्रभाराकडून धन विद्युत प्रभाराकडे या गतीने अशा पद्धतीने जातात. इलेक्ट्रॉन्स ऋण प्रभारित असलेल्या तारेच्या ऋण टोकाकडून म्हणजे कमी विभवाकडून धन टोकाकडे म्हणजे जास्त विभवाकडे प्रवाहित होतात. याच इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे मग तारेतून विद्युत धारा वाहू लागते. विद्युत धारा म्हणजे काय? वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह म्हणजे विद्युत धारा होय. वाहकामधून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युतधारा. विद्युतधारा ही एम्पियर या एककामध्ये मोजतो. जर क्यू हा वाहकाच्या काटछेदातून टी या कालावधीत वाहणारा जो विद्युत प्रभार असेल, तर विद्युतधारा ही आय बरोबर क्यू छेद टी अशी काढली जाते. क्यू म्हणजे विद्युत प्रभार, टी म्हणजे कालावधी. त्यामुळेच आपण असं म्हटलं की विद्युत धारा समजा एम्पियर मध्ये मोजली गेली, विद्युत प्रभार कुलोम मध्ये मोजला जातो आणि कालावधी सेकंड मध्ये मोजला जातो. त्यामुळे एक एम्पियर बरोबर एक कुलोम छेद एक सेकंड. त्यामुळे एक एम्पियरची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, वाहकातून एका सेकंदास एक कुलोम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर, वाहकामधून एका सेकंदास एक कुलोम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर वाहकामधून जाणारी जी विद्युत धारा आहे ती किती आहे? एक एम्पियर आहे असे आपण म्हणतो. तर एक एम्पियर बरोबर एक कुलोम अपॉन एक सेकंड. क्यू हा वाहकाच्या काटछेदातून टी या कालावधीत वाहणारा समजा विद्युत प्रभार आहे, तर अशा वेळेला हा जो विद्युत प्रभार आहे त्या विद्युत प्रभाराचं आपण गणन किंवा मोजमाप SI पद्धतीमध्ये कुलोम मध्ये करतो. विद्युत प्रभाराचे SI पद्धतीतील एकक कुलोम हे आहे. एका इलेक्ट्रॉनवरील प्रभार जो आहे तो कुलोमच्या मोजमापामध्ये 1.6 × 10⁻¹⁹ इतका असतो. एका इलेक्ट्रॉनवरचा प्रभार हा 1.6 × 10⁻¹⁹ कुलोम इतका असतो. इलेक्ट्रॉन वहनाची दिशा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असली तरी विद्युत धारा दर्शवण्याची संकेत मान्य दिशा मात्र इलेक्ट्रॉनच्या प्रभावाच्या विरुद्ध दिशेने असते, म्हणजेच धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते. त्यामुळे कोणतंही आपण जेव्हा सर्किट म्हणजे परिपथ जेव्हा काढतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये धनकडून ऋण टोकाकडे विद्युतधारा प्रवाहित झालेली दिशा दाखवायला हवी पानाच्या साहाय्याने. विद्युतधारेची अतिसूक्ष्म परिमाणे काही आहेत, जशी व्होल्ट जी विभवांतर मोजण्याची काही परिमाणे दुसरी पण आहे, तशी विद्युतधारेची सुद्धा आहे. उदाहरणार्थ मिली एम्पियर, मायक्रो एम्पियर. ही एक मिली एम्पियर बरोबर 10⁻³ एम्पियर आणि एक मायक्रो एम्पियर ची किंमत असते 10⁻⁶ एम्पियर. फ्रेंच गणितज्ञ आणि वैज्ञानिक एम्पियर यांनी विद्युत धारेवर आधारित प्रयोग केले. त्याच्या कार्यामुळेच आज आपण वाहक तारेतून वाहणारी विद्युत धारा मोजू शकतो आणि त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून विद्युत धारेच्या एककास त्यांचे नाव दिलेले आहे एम्पियर. त्यामुळे विद्युत धारेचे एक एम्पियर हे या शास्त्रज्ञांच्या नावाच्या स्मरणार्थ दिलेले आपण आज वापरतो. विद्युतरोध म्हणजे काय? इथे आकृतीत पाहतोय आपण, तर हे झालं इलेक्ट्रॉनचं वहन ऋण
प्रभाराकडून धनप्रभाराकडे जेव्हा तारेची दोन टोके विविध विद्युत पातळी धन आणि ऋण विद्युत पातळी म्हणजे कमी जास्त विद्युत पातळी असलेल्या दरम्यान जोडली जातात तेव्हा त्या ऋणाकडून धनकडे इलेक्ट्रॉनचा प्रवाह सुरू होतो. या आकृतीमध्ये आपण पाहतो वाहकात प्रचंड प्रमाणात मुक्त इलेक्ट्रॉन असतात. हे इलेक्ट्रॉन सातत्याने यादृच्छिक गतीत असतात. वाहकाच्या दोन टोकांमध्ये विभवांतर प्रयोग केले असता हे इलेक्ट्रॉन्स कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे जाऊ लागतात. अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे विद्युतधारा निर्माण होते. गतिमान इलेक्ट्रॉन्स त्यांच्या मार्गात येणाऱ्या अणूंवर किंवा आयनांवर आदळतात. अशा प्रकारच्या आघातामुळे इलेक्ट्रॉनच्या गतीला अडथळा होतो व विद्युतधारेस विरोध होतो. या विरोधालाच वाहकाचा रोध असे म्हटले जाते. इलेक्ट्रॉनचा प्रवाह होत असताना गतिमान इलेक्ट्रॉन त्यांच्या मार्गात येणाऱ्या आतून अणूंवर किंवा आयनांवर आदळतात आणि अशा प्रकारच्या आघातामुळे इलेक्ट्रॉनच्या गतीला अडथळा निर्माण होतो आणि हा अडथळा विरोध म्हणजेच वाहकाचा रोध. हा रोध सर्व प्रकारच्या वाहकांसाठी असतो. काही रोधक वाहकांमध्ये तो कमी असतो काहींमध्ये जास्त असतो. रोधकता म्हणजे काय? विशिष्ट तापमानास वाहकाचा रोध आर हा वाहक पदार्थ म्हणजे मटेरियल कोणते आहे वाहकाची लांबी एल व काठचित क्षेत्रफळ एरिया या तीन गोष्टींवर अवलंबून असतो. म्हणजे वाहक पदार्थ कोणत्या पदार्थापासून वाहक जो आहे तो कोणत्या पदार्थापासून बनलेला आहे त्या वाहकाची लांबी किती आहे आणि त्याचं काटछेदी क्षेत्रफळ किती आहे या तीन गोष्टींवर वाहकाची रोधकता अवलंबून असते. जर वाहकाचा रोध आर असेल तर आर समानुपाती एल रोध आर समानुपाती एक छेद त्याचं क्षेत्रफळ एरिया त्यामुळे आपल्याला समानता येईल रोधकता समानुपाती वाहकाची लांबी छेद वाहकाचे काटछेदी क्षेत्रफळ. त्याला समानुपाती ऐवजी आपण स्थिरांक जर घेतला तर तो स्थिरांक आपल्याला समानुपातता स्थिरांक असं म्हणून ओळखला जातो. या स्थिरांकास वाहकाची रोधकता म्हणजे रेजिस्टिव्हिटी असं म्हटलं. रोधकतेचे SI एकक ओहम मीटर हे आहे. काही पदार्थांची रोधकता नमुन्यासाठी इथे दिलेली आहे. उदाहरणार्थ तांब्याची जी रोधकता आहे 1.7 × 10⁻⁸ ओहम मीटर नायक्रोमची 1.1 × 10⁻⁶ ओहम मीटर हिरा 1.62 × 10⁻⁷ ते 1.62 × 10⁻⁷ ओहम मीटर ही विविध रोधकता काही पदार्थांची आपल्याला इथे दिसते. रोधाचे SI एकक वाहकाचा रोध जो आहे तो ओहम या एककामध्ये मोजला जातो. त्यामुळेच 1 ओहम = 1 व्होल्ट/1 एम्पियर याचाच अर्थ 1 ओहम रोध वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 ओहम म्हणजे काय तर वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट इतकं विभवांतर प्रयोग केले वाहकातून 1 एम्पियर इतकी विद्युतधारा जात असली तर त्या वाहकाचा रोध 1 ओहम आहे असे म्हटलं जात. 1 ओहम रोध वाहकाचा केव्हा आहे असं म्हटलं जात तर वाहकाच्या दोन टोकांदरम्यान 1 व्होल्ट इतके विभवांतर जर प्रयोग झाले असेल आणि त्यामुळे वाहकातून जर 1 एम्पियर इतकी विद्युतधारा प्रवाहित होत असेल तर त्या वाहकाचा रोध 1 ओहम आहे असे म्हटलं जात. जॉर्ज सायमन ओहम
या जर्मन भौतिकशास्त्रज्ञाने विद्युत वाहकातील रोध मोजण्यासाठी नियम प्रस्थापित केला आणि त्यांच्या सन्मानार्थ रोधाच्या एककास नाव पडले आणि ते म्हणजे ओहम. पुढे पोहे आपण ओहमचा नियम. ओहमचा नियम काय सांगतो आपल्याला? वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना. आता वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे वाहकाची लांबी, काटछेदी क्षेत्रफळ, तापमान व त्याचे द्रव्य या सर्वांच्या बाबतीत आपण वापरतो शब्द भौतिक अवस्था कायम असणे. तर वाहकाची भौतिक अवस्था कायम असेल तर वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतरास समानुपाती असते. वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून वाहणारी विद्युतधारा आय ही वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतरास म्हणजे वीस समानुपाती असते. म्हणूनच आय समानुपाती व्ही, विद्युतधारा समानुपाती विभवांतर असं म्हणता येईल. समानुपाती ऐवजी आपण स्थिरांक जर घेतला तर आय बरोबर के व्ही, आता के म्हणजे स्थिरांक घेतले. त्यावरून आपल्याला असं म्हणता येईल आय गुणिले एक छेद के बरोबर व्ही, म्हणजेच एक छेद के हाच आर म्हणजे वाहकाचा रोध आहे. त्यामुळे आय गुणिले आर बरोबर व्ही असे सूत्र लिहिता येईल. अर्थातच हे सूत्र आपण असे लिहू शकू व्ही बरोबर आय आर किंवा आर बरोबर आय छेदस्थानी जर झालं तर व्ही छेद आय. आणि हे जे सूत्र आहे आर म्हणजे रोध बरोबर व्ही म्हणजे विभवांतर आणि आय म्हणजे विद्युतधारा या सूत्राला ओहमच्या नियमाचं सूत्र म्हणतो आपण आर बरोबर व्ही छेद आय. म्हणजे इथे वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून जाणारी विद्युतधारा आणि विभवांतर यांचं जर गुणोत्तर आम्ही काढून बघितलं तर ते नेहमी सारखे येते. त्यानंतर विद्युत परिपथ. हे साधस विद्युत परिपथ तुम्ही घरगुती बऱ्याच वेळाला बनवलेलं असेल. याच्यामध्ये एखादा बल्ब आहे, विद्युत स्रोत म्हणून आपण घट वापरलेला असेल आणि ह्या तार आहे म्हणजे विद्युत वाहन करणाऱ्या वाहक. इथे या पद्धतीने सुद्धा आपल्याला मांडणी करता येईल या वाहकाची परिपथाची. जेव्हा विद्युत परिपथ म्हटलं जातं तेव्हा किमान या सर्व गोष्टी लागतात. त्याच्यामध्ये एक विजेचा स्रोत, त्यानंतर वाहक तारा, त्यानंतर एखादं विद्युत उपकरण आणि विद्युत प्रवाह खंडित करण्यासाठी एखादं प्लग कर किंवा टॅप कर बटन. विद्युतधारा मोजण्यासाठी तुम्ही मग ॲमीटरचा सुद्धा वापर करू शकाल किंवा विभवांतर मोजण्यासाठी व्होल्टमीटरचाही वापर करू शकाल. हे ही उपकरणं पण जोडता येतील. पण किमान विद्युत स्रोत, विद्युत वाहक तार, एखादं विद्युत उपकरण आणि प्लग कर किंवा टॅप कर या किमान गोष्टी विद्युत परिपथात असाव्या लागतात. विद्युत घटाच्या दोन्ही अग्रांमध्ये जोडलेल्या वाहक तारा आणि इतर रोध यामधून वाहणाऱ्या विद्युतधारेचा सलग मार्ग म्हणजे विद्युत परिपथ होय. विद्युत घटाची ही दोन अग्र आहेत, या दोन अग्रांच्या दरम्यान इथून ते इथपर्यंत विद्युत घटाच्या दोन्ही अग्रांमध्ये जोडलेल्या वाहक तारा आणि इतर रोध यातून वाहणाऱ्या विद्युतधारेचा सलग मार्ग हा दिसतोय तो हा सलग मार्ग म्हणजे विद्युत परिपथ होय. या आकृतीत विद्युतधारा मोजण्यासाठी ॲमीटरचा वापर केला आणि दोन टोकाच्या दरम्यान असलेली विभवांतर मोजण्यासाठी व्होल्टमीटरचा उपयोग केला दिसतोय. त्यानंतर पाहूया आपण विद्युत परिपथामध्ये आपण जे घटक वेगळे वापरतो
चा वापर आकृतीत करत असताना काही चिन्हे आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे, आणि त्यांचे त्या उपकरणांचे किंवा त्या घटकांचे उपयोगही माहीत असणं गरजेचे आहे. त्यासाठी विद्युत परिपथातील घटकांसाठी चिन्हे आणि त्यांचे उपयोग आपण इथे आहेत. घटक हे चित्र आहे त्या घटकाचं, हे त्यासाठी वापरलं जाणारं चिन्ह आहे, आणि हे आहे त्याचे उपयोग. पहिला आहे विद्युत घट. विद्युत घट आपल्याला माहितीतला हा विद्युत घट आहे तो असा चित्रामध्ये दिसेल, पण दाखवताना आपल्याला आकृतीमध्ये परिपथामध्ये दाखवताना असा दाखवावा लागतो. उपयोग याचे वाहकाच्या टोकांमध्ये विभवांतर प्रयोग करणे हा त्याचा उपयोग आहे. त्यानंतर विजेरी म्हणजेच अनेक घटांचा संच, अशा एकामागे एक जर विद्युत घट जोडले तर त्याला आपण म्हणतो विजेरी. आणि त्याची जोडण्याची जी पद्धत आहे ती आपण आकृती साहाय्याने अशी दाखवू शकतो. अनेक घट जर जोडले असतील तर धन ऋण अशा लांब म्हणजे उंच रेषा आणि कमी उंचीच्या खुड रेषा अशा मांडून दाखवू शकतो. या विजेचा उपयोग वाहकाच्या टोकांमध्ये जास्त क्षमतेचे विभवांतर प्रयोग करणे यासाठी आम्ही वापरतो. त्यानंतर दुसरा एक घटक उघडा टॅप कळ किंवा प्लग कळ असा हा उघडा दाखवतो आपण. याच्यामध्ये हे चित्र दोन कंस आणि बाजूला दोन रेषा, पण याच्यामध्ये टिंब नाही, हा म्हणजे उघडा आणि हा म्हणजे बंद. या दोन्ही मधला फरक दिसू दे, बंद टॅप कळ आहे किंवा प्लग कळ आणि हे उघडा आहे. याच्यामध्ये एक पॉइंट आहे, बिंदू याच्यामध्ये नाही. उघडा टॅप कळ वाहकाच्या दोन टोकांमधील संपर्क तोडून विद्युत प्रवाह बंद केलेला आहे असं समजावं. आणि बंद म्हणजे वाहकाच्या दोन टोकांमधील संपर्क तोडून विद्युत प्रवाह सुरू करणे हे समजावे. त्यानंतर जोडतार म्हणजे वाहक तार ही अशा पद्धतीने दाखवतो आपण. विविध घटक परिपथांमध्ये जोडण्यासाठी त्याचा उपयोग. त्यानंतर ओलांडून जाणाऱ्या वाहक तारा आपल्याला अशा पद्धतीने दाखवतो. ही पहिली तार, त्याच्यावरून जाणारी अशी तार, तर ह्या चिन्हाने आम्ही अशी दाखवतो. वाहक तारा एकमेकींना ओलांडून जाताना दाखवण्यासाठी असं चिन्ह वापरतो. त्यानंतर विद्युत दिवा, विद्युत दिवा हे आपण असे दाखवतो, पण आपल्याला परिपथामध्ये दाखवण्यासाठी अशा पद्धतीने त्याची रचना किंवा चित्र दाखवावं लागतं. ही जी आकृती आहे विद्युतधारेचे वहन असताना अप्रकाशित आणि झाली प्रकाशित, म्हणजे वहन होते तेव्हा असं प्रकाशित झालेली आपण दाखवतो आकृती आणि अप्रकाशित बंद दिवा. त्यानंतर विद्युत रोध चित्रामध्ये असे दाखवतो आपण, पण त्याचं चिन्ह जे आहे ते असे झिगझॅग लाईन काढून दाखवत असतो. म्हणजे परिपथातून जाणारी विद्युतधारा ही अशी नियंत्रित अशा पद्धतीने दाखवू शकतो. त्यानंतर चलरोध किंवा बदलणारा रोध, रिओस्टॅट म्हणतो आपण त्याला. त्याचं चित्र असं आहे, वस्तू ही दिसायला अशी दिसते, पण दाखवताना आपल्याला रोधाचं जे का चिन्ह आहे ते करायचं लिहायचं आणि त्याच्यावर एक असा तिरपा बाण ओढायचा आहे. रिओस्टेटचा उपयोग रोध हवा तसा बदलून परिपथातील विद्युतधारा हवी तशी बदलता येते, कमी जास्त करता येते. त्यानंतर ॲमिटर ही वस्तू किंवा उपकरण दिसायला असं असेल, पण परिपथामध्ये आपल्याला अशा पद्धतीने त्याला दर्शवावं लागतं. या गोलामध्ये ए लिहायचं आहे ॲमिटरचं सिम्बॉल आणि धन ऋण दोन्ही बाजूला दाखवायचं आहे. याचा उपयोग ॲमिटरचा परिपथातील विद्युतधारा मोजण्यासाठी होतो. हे उपकरण एक्सरे जोडणी जोडावे लागते परिपथात. त्यानंतर व्होल्टमीटर, व्होल्टमीटर दिसायला असा असतो, त्याचे चिन्ह परिपथामध्ये असं असतं, या गोलामध्ये व्ही लिहिलेलं असतं, व्ही म्हणजे व्होल्टमीटर आणि धन ऋण दोन्ही बाजूला आपण रेषांवर लिहिलेलं आहे. विभवांतरासाठी या व्होल्टमीटरचा उपयोग होतो. समांतर जोडणीमध्ये मात्र हा जोडावा लागतो परिपथामध्ये. तर ही झाली विविध उपकरणे, घटक व त्यांची चिन्हे आणि उपयोग. पुढे पाहूया आपण वाहक आणि विसंवाहक पदार्थ म्हणजे काय. वाहक
ज्या पदार्थाची रोधकता खूप कमी असते त्यांना वाहक असे म्हणतो, म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रॉनचं वहन सहजतेने होते, विद्युतधारा सहजतेने वाहू शकते. उदाहरणार्थ धातू हे विद्युतधारेचे वाहक आहे. विसंवाहक म्हणजे काय? ज्या पदार्थाची रोधकता खूप जास्त असते, म्हणजे ज्याच्यातून विद्युतधारा वाहू शकत नाही, अशा पदार्थांना विसंवाहक म्हणतात. उदाहरणार्थ लाकूड, प्लास्टिक, काच यासारख्या पदार्थातून किंवा रबर वगैरे, त्यामधून इलेक्ट्रॉनचं वहन होत नाही, म्हणजेच विद्युतधारा वाहत नाही, आणि त्यामुळे अशा पदार्थांना विसंवाहक पदार्थ असे म्हणतो. आता पाहूया आपण ओहमचा नियम, त्याची पडताळणी प्रयोगाच्या साहाय्याने. यासाठी साहित्य घ्यावं लागेल आपल्याला 1.5 व्होल्टचे विद्युत घट, ॲमीटर आता दाखवल्याप्रमाणे हे उपकरण, विद्युतधारा मोजण्यासाठी विभवांतर मोजण्यासाठी व्होल्टमीटर, परिपथामध्ये वाहक तार जोडावे लागतील, नायक्रोमची तार आणि प्लग कोड यासारखी ह्या साहित्याचा वापर आपल्याला करावा लागेल. अशा पद्धतीने जोडणी करावी लागेल. हा आहे रोध, हे आहेत विजेरी म्हणता येईल किंवा अनेक विद्युत घट जोडलेले आहेत असं म्हणता येईल, आणि त्याच्यातून वाहणारी विद्युतधारा अशी या रोधामधून जाऊ द्यावी लागेल. या दोन टोकाच्या दरम्यान असलेले विभवांतर मोजण्यासाठी वाहकात रोधाच्या दोन टोकाच्या दरम्यान विभवांतर किती आहे ते मोजण्यासाठी व्होल्टमीटर जोडलेला आहे समांतर पद्धतीने या परिपथात, आणि या रोधाच्या पुढे या परिपथामध्ये किती विद्युतधारा जाते ते मोजण्यासाठी ॲमीटर जोडलेले आहे. विद्युतधारा खंडित करण्यासाठी किंवा प्रवाहित करण्यासाठी ते प्लग कळ वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने ही जोडणी आपण करायची आहे ओहमच्या ओहमच्या नियमाची पडताळणी करण्यासाठी. जेव्हा याच्यातून विद्युतधारा प्रवाहित करायची ठरते त्याच्या आधी इथे जे विद्युत घट किती वापरतो त्यांची संख्या लिहायची आहे. समजा आपण सुरुवातीला एक विद्युत घट वापरलेला आहे, तर त्यावेळेला याच्यातून किती विद्युतधारा वाहते ते आपण विद्युतधारा म्हणजे ॲमीटरच्या साहाय्याने मोजायची आणि ती इथे लिहायची आहे. या विद्युतधारेचं रूपांतर जे मिली एम्पियरमध्ये ते एम्पियरमध्ये रूपांतर करून आम्ही ते लिहू शकतो. त्यानंतर या रोधाच्या दोन टोकाच्या दरम्यान हा एक विद्युत घट जोडल्यानंतर वाहत असताना विद्युतधारा या रोधाच्या दरम्यान जे विभवांतर आहे ते इथे लिहायचं आहे, आणि शेवटी आपल्याला या सूत्रानुसार रोध काढण्यासाठी व्ही छेद आय करायचं आहे. ही किंमत इथे येणारी विभवांतराची आणि ही अशा पद्धतीने इथे काढायची. अशाच पद्धतीने दोन इथे विद्युत घट वापरून विद्युतधारा विभवांतर मोजायचे, दोन्ही इथे लिहायच्या त्याचा भाग करायचं. तीन विद्युत घट जोडले इथे आणि त्यावेळेला विद्युतधारा मोजली ते इथे लिहिली, विभवांतर इथे लिहिलं, आणि अशा प्रकारे व्ही छेद आय म्हणजे विभवांतर छेद विद्युतधारा हा भाग जर बघितला तर तुम्हाला एक दिसेल इथे प्रत्येक वेळेला हे गुणोत्तर सारखे आलेले दिसेल, म्हणजे आपण इथे कोणत्याही प्रकारचा भौतिक बदल जेव्हा करत नाही तेव्हा हे उत्तर जे गुणोत्तर आहे ते स्थिर आलेलं तुम्हाला दिसेल. त्यानंतर पाहूया आपण रोधांची एकसर जोडणी, रेजिस्टर्स इन सिरीज. इथे तीन रोध जोडलेले आहेत R1, R2 आणि R3. या वाहक ताराचा वापर करून आम्ही ते जोडलेले आहेत. परिपथामध्ये या विद्युत स्रोत आहेत, विजेरी आहे, त्यानंतर प्लग कळ बटन आहे, विद्युतधारा मोजण्यासाठी एम्पियर आहे, आणि इथे व्होल्टमीटर आहे या रोधाच्या दोन टोकाच्या दरम्यान असलेले विभवांतर मोजण्यासाठी. तर अशा पद्धतीने परिपथामध्ये R1, R2 व R3 हे तीन रोध प्रत्येकाची टोके एकास एक जोडलेली आहेत. बघा, याचं टोक याला, याचं टोक याला, याचं एक टोक याला, म्हणजे एकास एक जोडली जातील असे जोडले. तर अशी जी जोडणी एकासमोर एक करतो त्याला आपण रोधांची एकसर जोडणी म्हणतो, रेझिस्टन्स इन सिरीज. सिरीज म्हणून R S. रोधांच्या एकसर जोडणीत प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते,
इथून जी जाणारी विद्युतधारा आहे तिथे मोजली जाते, तीच प्रत्येक रोधामधून जाते, हे त्यातलं वैशिष्ट्य. त्यामुळे आकृतीत दाखवल्याप्रमाणे विद्युतधारा आय ही जर आपण गृहित धरली तर ती प्रत्येकामधून समान जाते, आणि विभवांतर व्ही हे बिंदू सी व डी च्या दरम्यानचे विभवांतर आहे. इथे आपण सी आणि डी च्या दरम्यानचे विभवांतर म्हणू शकेल, आणि त्याच्यानंतर या आर वन च्या दरम्यानचे विभवांतर, आर टू च्या दरम्यानचे विभवांतर आणि आर थ्री च्या दरम्यानचे विभवांतर सुद्धा मोजता येईल. समजा आर वन आर टू आर थ्री हे तीन रोध परिपथामध्ये एकसर जोडणी जोडलेले आहेत. यावेळेला व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री हे अनुक्रमे आर वन आर टू आणि आर थ्री या रोधाच्या दरम्यानची विभवांतरे आहेत. समजा आर वन च्या दरम्यानचं विभवांतर व्ही वन आहे, आर टू च्या दोन टोकाच्या दरम्यानचं विभवांतर व्ही टू आहे आणि आर थ्री च्या दरम्यानचं विभवांतर व्ही थ्री आहे. तर अशा वेळेला सी आणि डी म्हणजे तिन्ही रोधांच्या दरम्यानचंही विभवांतर मोजून बघितलं ते समजा व्ही असेल तर आपल्याला असं आढळेल व्ही हे एकूण विभवांतर हे आर वन च्या दरम्यान झालेलं विभवांतर व्ही वन, आर टू च्या दरम्यान असलेलं विभवांतर व्ही टू आणि आर थ्री च्या दरम्यान असलेले विभवांतर व्ही थ्री या तिन्हींच्या बेरजे एवढं दिसेल तुम्हाला. म्हणूनच व्ही बरोबर व्ही वन अधिक व्ही टू अधिक व्ही थ्री असं आपल्याला लिहिता येईल. याला समजा समीकरण एक समजले आणि पुढील आपण जर पडताळणी सुरू ठेवली, जर आर एस म्हणजे एक्सर ला आय एस शब्द वापरतो त्यामुळे आपल्याला आर एस हा शब्द वापरायचा आहे. हा बिंदू सी डी दरम्यान तिन्ही रोधांचा परिणामी रोध असेल तर ओहमच्या नियमानुसार आपल्याला विभवांतर बरोबर माहितच आहे की व्ही बरोबर आय आर, ते आपण ओहमच्या नियमामध्ये सूत्र बघितलं होतं. इथे आय आर नसून आय आर एस घ्यायचा आहे एकत्रित परिणाम दाखवणारा परिणामी रोध आपल्याला बघायचा आहे. त्यामुळे साहजिकच व्ही बरोबर आय आर एस जर असेल तर व्ही वन बरोबर आय आर वन, कारण हे व्ही वन हे आर वन रोधाच्या दरम्यानचे विभवांतर आहे. व्ही टू बरोबर आय आर टू आणि व्ही थ्री बरोबर आय आर थ्री या किमती आपल्याला घ्याव्या लागतील. आणि या किमती समीकरण एक मध्ये म्हणजे याच्यामध्ये जर घातल्या आपण तर आय आर एस बरोबर आय आर वन अधिक आय आर टू अधिक आय आर थ्री असं आपल्याला मिळेल. याच्यातील आय हा घटक म्हणजे विद्युतधारा बाजूला काढली सामायिक असल्याने आणि दोन्ही बाजूला आय असल्यामुळे जर ती वजा झाली तर सूत्र आपल्याला शेवटी राहील आर एस बरोबर आर वन अधिक आर टू अधिक आर थ्री. आणि या सूत्रालाच आपण रोधांची एकसर जोडणी केलेली असताना मिळणाऱ्या परिणामी रोधाचे सूत्र म्हणतो. आता इथे तीन रोध होते आर वन आर टू आर थ्री म्हणून आपण असं सूत्र लिहिलं, पण समजा जर एन रोध एकसर जोडणी जोडलेले असतील तर सूत्र आपल्याला आर एस बरोबर आर वन अधिक आर टू अधिक आर थ्री अधिक डॅश 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 अधिक आर एन असं लिहिता येईल. म्हणजे याच्यात कितीही रोध जर वाढले तर ते अधिक करून आपण पुढील सूत्र तयार करतो. रोधांच्या एकसर जोडणीच्या बाबतीत आपल्याला विशेष तत्व समजून येईल. जर दिलेले रोध एकसर जोडणीत जोडलेले असतील तर प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो. म्हणूनच आपण आर एस बरोबर आर वन अधिक आर टू अधिक आर थ्री म्हटलंय. जोडणीच्या दोन टोकांमधील विभवांतरे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतके असते. म्हणून आपण व्ही बरोबर व्ही वन अधिक व्ही टू अधिक व्ही थ्री म्हटलं होतं. रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो, कारण आर एस बरोबर आर वन अधिक आर टू अधिक आर थ्री म्हणजे आर एस हा सगळ्यांपेक्षा मोठाच असेल. महत्वाची गोष्ट म्हणजे ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी वापरतात. परिपथामध्ये जर रोध वाढवायचा असेल तर रोधांची एकसर जोडणी करावी लागते. आणखी एक विशेष माहिती आपल्यासाठी की कमी तापमान करत गेलो, तापमान कमी करत करत शून्य केल्विनच्या जवळ नेल्यास काही वाहकांचा रोध शून्याच्या जवळ पोचतो. अशा वाहकांना आपण अतिवाहक म्हणजे सुपर कंडक्टर असे म्हणतो. काही वाहक ओहमच्या नियमाचे पालन करत नाही अशा वाहकांना अन ओहमनीय वाहक असं सुद्धा म्हटलं.
एकसठ जोडणीच्या मध्ये एकापुढे एक अशी जोडणी असते, त्यातील एक घटक जरी कमी काम करत असेल किंवा काम करीत नसेल तर परिपथ खंडित होतो व विद्युतधारा वाहत नाही. जर दोन बल्ब एकसर जोडणीने जोडले तर एक एकटे लावले असतानापेक्षा कमी प्रकाश देतात. जर दोन बल्ब आपण जोडलेले एकसर जोडणी तर एक एकटे लावलेले असतात त्यापेक्षा कमी प्रकाश देतात. जर तीन बल्ब एकसर जोडणीने जोडले तर ते आणखी कमी प्रखरतेने प्रकाशित होतात. तर अशा प्रकारे एकसर जोडणी जर जोडली आपण तर ती प्रकाशमान होण्याची क्रिया जी आहे ती कमी कमी होताना दिसेल, कारण तो एकत्र परिणाम दिसतो. त्यानंतर पुढे पाहूया आपण रोधांची समांतर जोडणी, रेजिस्टर्स इन पॅरलल. इथे तीन रोध आपल्याला दिसतील, आर वन रोध, आर टू रोध आणि आर थ्री रोध. हे तिन्ही रोध दोन सामायिक बिंदू मध्ये जोडलेले आहेत, सी आणि डी. त्यामुळे यांना रोधांची समांतर जोडणी असं म्हणतो आपण. इथे विभवांतर मोजण्यासाठी दोन टोकांदरम्यान व्होल्टमीटर जोडलेले आहे आणि हे बाकीचे परिपथ जे आहे त्याच्यामध्ये वाहक तारा आहेत, ॲमीटर आहे यामधून जाणारी विद्युतधारा मोजण्यासाठी. त्यानंतर विद्युतधारेचा स्रोत म्हणून इथे बॅटरी जोडलेली आहे आणि प्लग. अशा पद्धतीने जोडणी केलेली असल्यास आपल्याला त्याला रोधांची समांतर जोडणीचं परिपथ असं म्हणतो. आर वन, आर टू आणि आर थ्री या तीनही रोधांची जोडणी दोन्ही बाजूची टोके त्या त्या बाजूस एकत्र जोडून केल्यास त्या जोडणीला समांतर जोडणी म्हणतात. इथे आकृतीमध्ये आर वन, आर टू आणि आर थ्री हे तीन रोध सी आणि डी या दोन बिंदू दरम्यान समांतर जोडणी जोडली आहे. समजा आय वन ही यामधून जाणारी विद्युतधारा आहे, आर वन मधून जाणारी इथून जाणारी विद्युतधारा जी आपण पाठवली होती ती यामधूनही जाईल, यामधूनही जाईल आणि यामधूनही जाईल, म्हणजे आर वन मधून थोडी आर टू मधून आणि आर थ्री मध्ये जाईल. आता आर वन मधून किती गेली ती विद्युतधारा मोजण्यासाठी मोजली तर एमिटरने आपल्याला आय वन समजा मिळाली. आर टू रोधाच्या मधून जाणारी विद्युतधारा समजा आय टू आहे, आर थ्री रोधामधून जाणारी विद्युतधारा समजा आय थ्री असेल, तर आपल्याला असं म्हणता येईल ही जी पाठवलेली एकूण विद्युतधारा आय ही याच्यातून 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 तिन्ही मधून जाणाऱ्या बेरजे इतकी असेल, म्हणजेच आय बरोबर आय वन, आय टू आणि आय थ्री आपल्याला मिळेल. म्हणजे आर वन, आर टू आणि आर थ्री या रोधांतून वाहणारी विद्युतधारा ही आपल्याला अशा पद्धतीने मोजून घेता येईल. समजा व्ही हे सी आणि डी या बिंदूच्या दरम्यानचे प्रयोग केलेली उपांत आहे, विभवांतर मात्र या दोन्ही दोन्ही टोकांच्या दरम्यान सामायिक दोन तर व्ही इतका अशी जर मोजणी केली तर परिणामी रोध काढताना या सर्व बाबींचा आपण विचार करणार आहोत. परिपथात एकूण विद्युतधारा आपण म्हटल्याप्रमाणे जी पाठवली होती आय ती आय वन म्हणजे पहिल्या रोधातून गेलेली, आय टू म्हणजे दुसऱ्या रोधातून, आर टू मधून गेलेली आणि आय थ्री म्हणजे तिसऱ्या रोधातून गेलेली, या तिन्हींच्या बेरजे एवढी एकूण विद्युतधारा असेल. त्यामुळे आय बरोबर आय वन अधिक आय टू अधिक आय थ्री असं समीकरण लिहिता येईल. याला समजा समीकरण एक नाव दिलं तर समजा आर पी रेजिस्टन्स इन पॅरलला आर पी म्हणतो, पॅरललसाठी पी शब्द वापरला जातो. त्याचा परिणामी रोध जर दाखवायचा असेल तर ओमच्या नियमानुसार आपल्याला माहित आहे की आय बरोबर व्ही छेद आर, त्यानुसार आय बरोबर व्ही छेद आर पी इथे आता परिणामी रोध आहे आपल्याला. म्हणून मग यावरूनच आय वन बरोबर व्ही छेद आर वन, आय टू बरोबर व्ही छेद आर टू आणि आय थ्री बरोबर व्ही छेद आर थ्री अशी आपल्याला किमती मिळतील. या किमती समजा या समीकरणामध्ये म्हणजे समीकरण एक मध्ये जर घातल्या तर या आय ची किंमत व्ही छेद आर पी, आय टू आय वन ची किंमत व्ही छेद आर वन, आय टू ची किंमत व्ही छेद आर टू आणि आय थ्री ची किंमत व्ही छेद आर थ्री अशी जर घातली तर आपल्याला शेवटी सूत्र एक छेद आर पी बरोबर एक छेद आर वन अधिक एक छेद आर टू अधिक एक छेद आर थ्री, तर दोन्ही बाजूला व्ही कॉमन आहे ते जर गेलं तर एक छेद आर वन, एक छेद आर टू, एक छेद आर थ्री हे सूत्र मिळेल. यालाच आपण
रोधांच्या समांतर जोडणीचे परिणामी रोधाचे सूत्र असं म्हणतो. इथे समजा तीन रोध होते म्हणून R1 R2 R3 आपण लिहिले, पण यन एवढे रोध जर असतील तर समांतर जोडणीमध्ये यन रोध जर समा जोडलेले असतील तर आपल्याला सूत्र असे लिहिता येईल, 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3 अधिक टिंब 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 अधिक 1/RN. तर अशा पद्धतीने रोधांच्या समांतर जोडणीचा परिणामी रोध आपल्याला या सूत्राचा वापर करून काढता येऊ शकतो. समांतर जोडणीने अनेक दिवे जोडलेले असता जर एखादा दिवा त्या दिव्यातील तारेची कुंडल तुटल्याने प्रकाशित होत नसेल तरी विद्युत परिपथ खंडित होत नाही, दुसऱ्या मार्गातून विद्युत धारा वाहते व इतर दिवे प्रकाशित होतात. अनेक दिवे एकसर जोडणीने जोडले तर ते आपल्या मूळ प्रखरतेपेक्षा कमी प्रखरतेने प्रकाशतात, परंतु तेच दिवे जर आपण समांतर जोडणीने जोडले तर प्रत्येक दिवा आपला मूळ प्रखरतेने प्रकाशतो. हा या जोडणीचा फायदा आहे आणि फरक एकसर जोडणीपेक्षा याच्यातला. जर दिलेले रोध समांतर जोडणी जोडले असतील तर नंबर एक, जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांकाची बेरीज ही परिणामी रोधाच्या व्यस्तांका इतकी असते, म्हणून 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3 म्हटलं. त्यानंतर प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युत धारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते व परिपथातून वाहणारी एकूण विद्युत धारा ही सर्व रोधातून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युत धारेच्या बेरजे इतकी असते. त्यानंतर प्रत्येक रोधाच्या टोकांदरम्यान विभवांतर समान असते, कारण दोन सामायिक बिंदू मध्ये जोडलेले असतो आपण. रोधांच्या समांतर जोडणीचा परिणाम रोध हा त्या जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किमतीपेक्षा कमी असतो, व्यस्तांक असल्यामुळे आरपी ची किंमत ही इतर R1 R2 R3 पेक्षा कमी असते. या जोडणीचा उपयोग परिपथातील रोध कमी करण्यासाठी केला जातो. ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात. त्यानंतर पाहूया आपण, एक चित्र समोर दिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की घरामध्ये अनेक वस्तू जी विद्युत उपकरणे जी असतात ती परिपथामध्ये अशा पद्धतीने जोडलेली असतात. या घरगुती विद्युत जोडणी संबंधी आपल्याला थोडीशी माहिती असणं गरजेचे आहे. आपल्या घरातील विद्युत धारा ही मुख्य विद्युत वाहक तारेतून जमिनी खालून तारांद्वारे किंवा विद्युत खांबावरील तारांमधून आणलेली असते. आपल्या घरासमोर खांब असतील किंवा जमिनी खालून आणलेल्या तारा असतील त्यामधून तुमच्या घरापर्यंत वीज विजेचा प्रवाह आलेला असतो, सप्लाय केलेला असतो. त्यापैकी एक तार जी असते ती वीजयुक्त असते, लाईव्ह म्हणतो आपण त्याला. दुसरी तार ही तटस्थ म्हणजे न्यूट्रल असते. ह्या दोन तारा प्रमुख तारा असतात. सामान्यपणे वीजयुक्त तार लाल रंगाच्या रोधी म्हणजेच विसंवाहक प्लास्टिकच्या आवरणाची वगैरे असते, तर तटस्थ तार काळ्या रंगाच्या रोधी आवरणाची असते. याचे रंग कोणतेही असू शकतात पण शक्यतो असे रंग वापरले जातात. भारतात या दोन्ही तारांमधील विद्युत विभवांतर साधारणपणे 220 व्होल्ट इतके असते. या दोन्ही तारा घरातील विद्युत मीटरला मुख्य वितळ तारेद्वारे म्हणजे फ्यूज जी असते मेन फ्यूज जोडलेले असतात. मुख्य कळद्वारे म्हणजे मेन स्विच जे तिथेच बसवलेले असते मीटरकडे, या तारा घरातील सर्व वाहक तारांना जोडल्या जातात. तिथून ते कनेक्शन दिलेले असते. आपल्या घरामध्ये प्रत्येक खोलीमध्ये वीज उपलब्ध होईल अशा रीतीने वीज वाहक तारांची जोडणी केलेली असते. प्रत्येक उपकरणाला समान विभवांतर पुरवले जाते आणि उपकरणे नेहमी समांतर पद्धतीने जोडलेली असतात. या व्यतिरिक्त तिसरी तार एक असते, तिला भूसंपर्क तार असे म्हणतात आणि ती शक्यतो पिवळ्या रंगाच्या रोधी आवरणाने असते. ती घराजवळ जमिनीत एका धातू भट्टीला जोडलेली असते आणि ही तार सुरक्षेसाठी वापरलेली असते. तर वीजयुक्त तार आणि तटस्थ तार जरी बाहेरून खांबावरून आपण
जोडलेले असतात आणि त्याच्यातून मुख्य पुरवठा केला जातो, तरी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी एक तार जोडलेली असते ज्याला आपण भूसंपर्क तार असे म्हणतो, आणि ती घराच्या बाजूला एखाद्या धातूच्या पट्टीला जोडून तिचे जे कनेक्शन आहे किंवा ज्याची जोडणी जी असते ती केलेली असते. वितळ तार हा एक महत्वाचा घटक असतो त्या जोडणीमध्ये. विद्युत उपकरणांचे नुकसान जर होऊ नये असं वाटत असेल तर वितळ तार वापरायला हवी. ही तार विशिष्ट द्रवणांक असलेल्या संमिश्राची बनलेली असते व ती विद्युत उपकरणांना एकसर जोडणी जोडलेली असते. जर परिपथातून काही कारणाने ठराविक मर्यादेपर्यंत विद्युत धारा जाऊ लागली तर या तारेचे तापमान वाढून ती वितळते. म्हणजे परिपथातून जर काही कारणाने ठराविक मर्यादेपेक्षा जास्त मर्यादेबाहेर विद्युत धारा वाहू लागली तर त्या तारेचे तापमान वाढून ती वितळते. त्यामुळे विद्युत परिपथ खंडित होऊन विद्युत प्रवाह थांबतो व उपकरणांचे संरक्षण होते. खंडित झाल्यामुळे पुढची जी उपकरण आहे ती सुरक्षित राहतात. ही तार पोर्सेलिन सारख्या रोधक पदार्थापासून बनवलेल्या खोबणीत बसवलेली असते. इथे चित्र दिसतंय, हे पोर्सेलिन पासून एक बनवलेलं उपकरण आहे, त्याच्यामध्ये खोबणीमध्ये अशी ती बसवलेली असते. घरगुती वापरासाठी 1 एम्पियर 2 एम्पियर 3 एम्पियर 4 एम्पियर 5 एम्पियर किंवा 10 एम्पियर मर्यादा असलेल्या वितळ तारा वापरल्या जातात. आता पाहूया आपण वीज वापराच्या बाबतीत घ्यावयाची काळजी. घराच्या भिंतीवर बसवायचे विद्युत कळ व सॉकेट लहान मुलांचे हात पोचणार नाहीत एवढ्या उंचीवर असायला हवेत. म्हणजे घरामध्ये आपण जे बटन्स बसवतो, जे सॉकेट बसवतो, ते आपल्या उंचीवर लहान मुलांच्या उंचीपर्यंत, म्हणजे की लहान मुलांच्या हातांना हे सॉकेट सहजच लागू नये याच्यासाठी उंच जरा बसवावे लागतात. त्यामुळे काय होतं, पिन वा खेळ्यासारख्या वस्तू प्लगमध्ये घालू शकतात मुले, त्याच्यापासून आपल्याला बचाव होऊ शकतो. प्लग काढताना नेहमी प्लग धरून खेचावे, वायर खेचू नये. विद्युत उपकरणांची सफाई करण्यापूर्वी त्याचे बटन बंद करून विद्युतधारा खंडित करावी आणि त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर ठेवावा. साफसफाई करण्यापूर्वी विद्युत उपकरणांची त्याचं जे 3 पिन सॉकेट जे असतं किंवा 2 पिन असेल ती पूर्ण बाहेर काढून सॉकेटमधून नंतर आपल्याला त्याची साफसफाई करावी. विद्युत उपकरण हाताळताना तुमचे हात कोरडे असले पाहिजेत. तसेच अशा वेळी रबरी तळ असलेली पादत्राणे वापरूनच विद्युत उपकरणे हाताळावीत. पायात आपल्याला रबरी तळ असलेले चप्पल पादत्राणे असावीत आणि हात कोरडे असावेत, कारण रबर हे विद्युतरोधक असल्यामुळे अशी पादत्राणे वापरल्यास उपकरणे वापरणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातून विद्युत धारा जाण्याचा धोका टाळता येतो. विद्युत धक्का बसणारी व्यक्ती तशीच तारेच्या संपर्कात राहिली तर ताबडतोब मुख्य बटन बंद करावे. जर मुख्य बटन दूर अंतरावर असेल किंवा त्याची जागा तुम्हास माहीत नसेल तर शक्य झाल्यास सॉकेटमधून प्लग बाहेर काढावे. हेही शक्य नसेल तर लाकडी वस्तूच्या सहाय्याने त्या व्यक्तीला तारेपासून दूर ढकलावे. तर ही काही काळजी आपल्याला या विद्युत धारेचा वापर करत असताना घ्यावी लागेल. तर विद्यार्थी मित्र, या धारा विद्युत धड्यामध्ये आपल्याला या विविध विद्युत धारेच्या वापरासंबंधी काही उपकरणांचा त्याचबरोबर काही प्रयोगांचा अभ्यास करता आला. मला अपेक्षा आहे की ह्या सर्व बाबी तुम्हाला समजल्या असतील. यानंतरही अशाच पद्धतीने विविध प्रकरणांवर आमचे व्हिडिओ असतील, ते पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन दाबा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या धड्याचा सविस्तरपणे तुम्ही अभ्यास करा, पुस्तकामधला पाठ वाचून स्वाध्याय सोडवा. आणि तरीही काय शंका असतील तर या स्क्रीनवरील नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअपवर तुमच्या स
समस्या मांडू शकाल. धन्यवाद.